चला आंदोलन कोणतरी उठवतो उचलतो त्याला पाठिंबा देतो आम्ही जसं बंटीबाटींनी उचलला तसं आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो कारण जनतेचा प्रश्न ही संघटना थोडी जास्त नेता कुठला येत नसतो असं प्रकार त्यांनी गावोगावी शाखा खोलण्याचा प्रयत्न चालू केला गावात वाद चालू केला तसं माझ्या गावात सुद्धा शाखा खोलण्याचं समजलं कुठलाही म्हणजे खासदार साहेबांचा समर्थक चांगल्या प्रकारे वाशिंद गावात आहेत रुपेदारांचं समर्थक मी स्वतः आहे म्हणजे पूर्ण पूर्ण ठिकाणी म्हणजे गावामध्ये शांतता आणि चांगल्या पद्धतीने चालू होतं गाव वाशिंद गाव एक सुंदर गाव आहे आणि अशा ठिकाणी हा मी शाखा खोलण्यासाठी प्रयत्न केला मी त्याला मेसेज दिले त्याचे कार्यक्रम तू कुठल्या प्रकारे शाखा खोलू नका आणि कोरोना तो त्यांनी तिथं प्रयत्न केला ठीक आहे प्रयत्न केल्यामुळे आम्ही त्याला काय दाखवतो ते दाखवलं सर्वांना माहिती आहे जनतेला त्याच्या गाड्या किती फोडल्या काय केला कारण ते आमच्या ताकद होती म्हणून आम्ही केलं दुसऱ्या ठिकाणी नाही करू शकत कारण प्रत्येक युवा पिढी हा संघर्ष करू शकत नाही त्याच्यानंतर सांगण्याचा उद्देश असा आला शाखेचा जेव्हा माहिती झालं प्रसार झाला का देवा ग्रुपने कुठेतरी समोरच्याला ताकद दाखवून दिली हेच अधिकारी जे त्याच्यातला एक अधिकारी माझ्या ऑफिसला आला अक्षरशः रिटायर म्हणजे रिटायर सस्पेंड झालेला अधिकारी मी नाव घेऊ शकत नाही त्या अधिकारी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं हा खूप ब्लॅकमेलिंग पद्धतीने त्या अधिकाऱ्यांना फसवतो खूप काय काय स्टोरी सांगितली म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आला म्हणजे टेंडर जे 5 वेळा 10 वेळा एक रोडचं बिल काढतात 2 वेळा 3 वेळा जे त्या अधिकाऱ्यांना माहित आहे पण ते अधिकारी कुठंतरी कुठल्या तरी फसवणूक मध्ये तो क्लिप बनवणार फार्महाऊसला नेणार तिथे वेगळे प्रकार करून दाखवणार हे त्याचा धंदा आहे म्हणून मी विनंती करतो सर्व अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला या अशा भन्नाट पावल्याला तुम्ही जवळ घेऊ नका कारण हा प्रत्येक तुमच्या जीवाशी खेळणारा माणूस आहे आणि जनताशी खेळणारा पापी माणूस आहे आणि अशा पापी माणसाच्या बळी पडू नका मी या अधिकाऱ्यांना विनंती करतो कुठलाही पेपर असो काय असो रजिस्टर तुम्ही त्याची चेकिंग करा सर्व आणि ब्लॅक लिस्टचं नाव बोललं प्रत्येकाने म्हणजे सांगतो का ब्लॅक लिस्ट कसं नाव झाले कागदोपत्री कोर्टातर्फे तुम्ही करा प्रयत्न 100% होणार कारण याच पाप भरलेलं आहे ते सर्व दुनियाला माहित आहे कशा पद्धतीने भांडणा लावतो कशा पद्धतीने टेंडर घेतोय सर्व जनता कंटाळलेली आहे ठीक आहे समाजसेवा करत असेल काय चांगली गोष्ट आहे खोटे पैसे कमवलेले ते गरिबांना मिळतात ती चांगली गोष्ट आहे अजून वाटू दे त्याला आणि ते हॉस्पिटल दाखवत हे तू त्याचं स्वतःचं हॉस्पिटल नाही सर्व माहिती काढलेलं आम्ही दुसऱ्या ट्रस्टचं त्याला जोडीला जॉईन करायचं दाखवून द्यायचं जिजाऊचं हॉस्पिटल पण हे त्यांचं कोणाचंही हॉस्पिटल नाही ही चौकशी चालू करू आपण रीतसर आणि या आंदोलनामध्ये आता सर्वांनी बोललं कशा पद्धतीने खड्डे झालेत काय झालेत ते जनतेने सर्व इथे दाखवल्यात बस मी हे एक विनंती आहे अधिकाऱ्यांना विनंती करतो कुठल्याही पद्धतीने याला बळी पडू नका तुमचा वापर करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र.